जयसिंगपूर उदगाव सांगली रोडवर असलेल्या आचार्य तुलसी बँक समोर व उदगाव गावाच्या हद्दीत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंप शेजारील हजरत हिम्मतवाली दर्ग्यासमोर रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला आहे. तुलसी ब्लड बँक समोर 2 ते 3 महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्या पाईपलाईनसाठी खुदाई करून काम करण्यात आले होते. जयसिंगपूर उदगाव सांगली रोडवर असलेल्या आचार्य तुलसी बँकेसमोर व उदगाव गावाच्या हद्दीत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंप शेजारील हजरत हिम्मतवाली दर्ग्यासमोर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. तुलसी ब्लड बँकसमोर 2 ते 3 महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्या पाईपलाईनसाठी खुदाई करून काम करण्यात आले होते तेव्हापासून या ठिकाणी रस्ता खचला जात आहे. तसेच उदगाव येथील हिम्मतवली दर्ग्यासमोर मोठ्या प्रमाणात खुदाई करून काम करण्यात आले होते. याही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला आहे. सध्या या 2 ठिकाणचे खड्डे अपघाताला निमंत्रण देत असून वडगाव ग्रामपंचायतसह सार्वजनिक बांधकाम खात्याने गांधारीची भूमिका घेतली आहे. निष्पाप लोकांचा बळी गेल्यावरच ग्रामपंचायत उदगाव आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर यांना जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे. गेल्या 2 दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे या खड्ड्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. या दोन्ही गंभीर प्रश्नाकडे उदगाव ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष घालून खड्डे बुजवून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. काम ठेकेदार संजय पाटील कोल्हापूरचे असल्यामुळे 2-3 महिने झाले काम करून तरी देखील खड्डे पडले. अपघात झालेले आहेत आणि आत्ता पण होऊ शकतात. तरी मी ह्या ठेकेदारापाशी मी काम केलेलं आहे. या ठेकेदार मी स्वतःहून फोन केलेला आहे की ठेकेदार साहेब संजय पाटील साहेब ह्या इथं अपघात झाला त्यात मुरुम आणून टाका. मुरुमान टाकून 2-3 मी फोन केलो तरी देखील ते दुर्लक्ष केलेलं आहे. विभागाच्या अक्षम दुर्लक्षामुळे एवढा मोठा खड्डा झालेला आहे. इथं गाड्यांचे अपघात होऊ शकतात. हे दोघं जण पावसात उभारून समाजासाठी हे व्हिडिओ करत आहेत. त्याचं आभार मानलं पाहिजे. लाज वाटायला पाहिजे अधिकाऱ्यांना. इथं पटकन येऊन त्यांना कार्यवाही करता येत नाही का? पावसाळ्यामुळे रस्ता छोटे मोठे खड्डे ठीक आहे. एक एक कुठं तर खड्डा कसा पडतो त्याला थोडंसं बघा. लक्ष घाला. अपघात झाला आणि कोणी दगावल्यानंतर जागवण्यात काय अर्थ आहे. लवकरात लवकर कार्यवाही करावी.